गोवंडीतल्या बैंगनवाडी शिवाजीनगर झाकीर हुसेन नगरातल्या सिग्नल व्यवस्थेचा पार बोजवार आवडालाय. इथं सिग्नलवर ट्रॅफिक हवालदार शोधून सापडत नाही. सिग्नल कधी चालू तर कधी बंद अवस्थेत आढळतो, त्यामुळे वाहन चालक आपल्या मर्जीप्रमाणे वाहन चालवत असतात. या सगळ्या परिसरात 5 ते 6 शाळा आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना यातूनच जीवाशी खेळ करत रस्ता ओलांडावा लागतो. दर महिन्याला 4 ते 5 अपघात होणं आता नित्यच झाल्याचं इथले रहिवासी सांगतायत. आम्हाला आमचा जीव इथं महत्त्वाचा वाटतो. ते मेट्रो वगैरे आम्ही नंतर बघू, पण आम्हाला इथं सुसह्य म्हणजे रस्ता क्रॉस करणे, कामावरती जाणे किंवा कामावरून घरी येणे, आमचा जीव व्यवस्थित आमच्या परिवारापर्यंत आम्ही पोहोचावं एवढी आमची अपेक्षा आहे. आम्हाला लवकरात लवकर इथल्या स्थानिक म्हणून आणि इथल्या स्थानिक लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला एक मागणी करतो तुमच्याद्वारे की लवकरात लवकर इथला फुट ओव्हर ब्रिज बनवून मिळावा. गोवंडीमध्ये अनधिकृत मोबाईल टॉवर्स मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत. मोबाईल टॉवर्समुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. गोवंडीच्या 132 वॉर्डमध्ये बाजीप्रभू देशपांडे मार्गावर असणाऱ्या कैलासवासी तुकाराम कदम मंडईची अवस्था फारच बिकट झाली आहे. 1985 पासून असणाऱ्या मंडईकडे स्थानिक प्रशासनानं पूर्णपणे डोळेझाक केली आहे. या मंडईला छप्पर नाही, मंडईचे कट्टे तुटले आहेत, सुरक्षा व्यवस्था नाही आणि अशाच परिस्थितीमध्ये मुंबईचा मूळ रहिवासी असणाऱ्या कोळी बांधवावर आपला उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.